नमस्कार, मी आज तुम्हाला काळ्या वाटाण्याची भाजी करून दाखवणार आहे। त्यासाठी मी काळे वाटाणे घेतले आहेत, हे रात्री भिजवले होते मी, आणि आपण सकाळी याची भाजी करू शकतो। काळे वाटाणे एक वाटी, कांदा दोन उभे चिरलेले, एक टोमॅटो, हे ओलं खोबरं आहे किसलेलं, तीन चार लसणाच्या कळ्या, मीठ, हळद, तिखट आणि जिरं घेतलं मी, कोथिंबीर आणि आवश्यकतेनुसार तेल। तर आपण सुरू करूया आता वाटाण्याची भाजी करायला। कढईत तेल घेते 2 चमचे, त्यानंतर राई टाकते, राई टाकली की त्यानंतर लसूण मी चिरचून घेतलेलं आहे, चिरलेला लसूण टाकतो, त्याच्यानंतर कापलेला उभा चिरलेला कांदा लालसर होईपर्यंत परतून घेऊ, कांदा पटकन लालसर होण्यासाठी थोडंसं चिमूटभर मीठ टाकते, म्हणजे पटकन कांदा लाल होईल। कांदा आता लाल झालेला आहे, मी आता कापलेले टोमॅटो टाकते, टोमॅटो शिजत आलेले आहे, थोडं मी त्याला मॅश करून घेते। नंतर आपण लाल तिखट आणि हळद टाकलं, त्याच्यानंतर मी वाटाणे टाकून घेते, वाटाणे मिक्स करूया, वाटाणे मिक्स करून त्यानंतर कोथिंबीर, खोबरं आवश्यकतेनुसार मीठ, त्या भाजीला एक वाटी पाणी टाकून, एक ते दीड वाटी टाकते, दीड वाटी पाणी टाकून शिजवून द्यायला। वाटाणे व्यवस्थित शिजेपर्यंत आपण त्यांना झाकण लावून ठेवू। भाजी आपली तयार झालेली आहे, आपण सर्व करूया।
तैयार है अपनी वटाने की भाजी, तेल थोड़ा सजाऊ, थोड़ी कोथिंबीर खोबरं।